जनरल स्टडीज स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित पोपलवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे क्रमवार संख्यांची बेरीज अगदी कमी वेळामध्ये कशी करायची ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला तो आवडला तर निश्चित लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहूया की क्रमवार संख्येची बेरीज कशी करायची. तर चला पाहूया. पहिला प्रश्न असा आहे की 1 ते 1000 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची बेरीज किती. तर 1 ते 1000 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजे 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक --1000. म्हणजे अशा पद्धतीनं सर्व 1000 संख्येची जर आपण बेरीज केली तर ती किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. आणि असं जर का बेरीज आपण केली तर 1 तासही लागेल, तरी पण एवढा प्रयत्न करून पण बेरीज अचूक येईल याची गॅरंटी आपल्याला सांगता येत नाही. तर याच्यासाठी जर का आपण एक सूत्र वापरलं तर अतिशय कमी वेळात म्हणजे अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये आपण 1 पासून ते 1000 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्येची बेरीज आणि तेही 100% अचूक काढू शकतो. तर त्यासाठी सूत्र असं आहे, एन गुणिले दुसऱ्या कंसात एन अधिक 1/2. तर एन म्हणजे एकूण संख्या, एनचा अर्थ आहे एकूण संख्या. जेवढ्या काही आपल्या एकूण संख्या आहेत ती एनची किंमत घ्यायची आहे. तर एकूण आपल्या संख्या आहेत या ठिकाणी 1000, सूत्रात किमती ठेवूया. एन म्हणजे 1000 गुणिले एन अधिक 1, एन अधिक 1 म्हणजे 1000 अधिक 1 म्हणजे 1001 भागिले 2. 2 ना आता या आपण 1000 ला भागूया, 2 × 5 = 10, 2 × 0 = 0, 2 × 0 = 0 म्हणजे 500 × 100 उरलेले आहे. या दोघांचा पुढे आपल्याला गुणाकार करायचा आहे, गुणाकार करूया. गुणाकार पण फार पटकन करता येतो, या 5 च्या पुढचे 2 शून्य नाहीत असं समजा आणि ही 5च संख्या आहे असं समजून गुणाकार करा. 5 × 1 = 5, पुन्हा 5चा पाढा 0 पर्यंत म्हणला, 5 × 0 = 0, 5 × 0 = 0, पुन्हा 5 × 1 = 5. आता या 5च्या पुढे 2 शून्य आहेत, राहिलेले 0 येतं शेवटी द्या, 2 शून्य. तर अशा पद्धतीनं 1 ते 1000 पर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज आलेली आहे 5,05,000. तर अगदी 10 सेकंदामध्ये आपण हे सोडवलेलं आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं कोणत्याही क्रमवार संख्येची बेरीज या सूत्राचा वापर करून अगदी कमीत कमी वेळामध्ये सहज आणि तेही अचूक सोडवू शकता. आता पाहूया दुसरा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. आता 100 पर्यंतच्या संख्या सूत्र आपलं तेच वापरायचं आहे, एन गुणिले एन अधिक 1/2. तर या ठिकाणी एनची किंमत येईल 100, कारण आपल्या एकूण संख्या 100 आहेत. 100च्या पुढची 1 न संख्या 100 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी येईल 101/2. 2 ने 100 ला भागलं, भागाकार 50 येईल. आता या दोघांचा गुणाकार करा, 50 × 101. तर हे 50 नाही समजा, 5च्या पुढचा 0 नाही, 5 ने 101 ला गुणा, 5 × 1 = 5, 5 × 0 = 0, 5 × 1 = 5. हा 1 शून्य आहे, शेवटी गुणाकारात उत्तराच्या पुढे द्या, 5050. एवढी 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आलेली आहे. आता पाहूया आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. आता एकूण संख्येमध्ये 50% समसंख्या असतात आणि 50% विषम संख्या असतात. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एकूण समसंख्या काढाव्या लागतील. तर एकूण समसंख्या कशा काढायच्या पहा, एकूण समसंख्या बरोबर दिलेली आपल्याला सर्वात मोठी संख्या असेल ती घ्या, 100/2, म्हणजे या ठिकाणी येतील एकूण समसंख्या 50. तर समसंख्येची क्रमवार समसंख्येची बेरीज करण्याचं सूत्र आहे, n · n + 1. अशा पद्धतीचं सूत्र आहे, n बरोबर एकूण संख्या. तर एकूण संख्या आपल्या आलेल्या आहेत समसंख्या 50, म्हणजे 50 × 50 = 1 होईल 51. दोघांचा गुणाकार करा, 5च्या पुढे 0 नाही समजून गुणाकार करा, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, 10 उत्तराच्या पुढे द्या. तर हे 2550 एवढी 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज येईल. आता पाहूया आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. तर यासाठी सुद्धा आपल्याला सर्वप्रथम एकूण विषम संख्या काढणं गरजेचं आहे. एकूण विषम संख्या सुद्धा तशाच काढायच्या,
सर्वात मोठी संख्या भागिले दोन, म्हणजे एकूण आपण 100 पर्यंतच्या संख्या घेतल्या, 100 भागिले 2 बरोबर येईल 50, म्हणजे 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या असतील। तर याचं सूत्र असं आहे, विषम संख्येची बेरीज करण्यासाठी सूत्र आहे एन वर्ग, क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर एन वर्ग। तर या ठिकाणी करूया आपण, एन ची किंमत आहे 50, 50 चा वर्ग। तर 50 चा वर्ग करताना शून्य नाही समजा, किंवा आहे तरी गृहित धरा, पहिले 5 चा वर्ग करा, 5 चा वर्ग 25। वर्गमूळामध्ये जर 1 शून्य असेल तर वर्ग संख्येमध्ये शून्यांची संख्या दुप्पट होते, म्हणजे 2 शून्य इथं घेतले आपण, 2500 एवढी एकूण विषम संख्यांची बेरीज येईल। आता पुढे